राग म्हणजे काय आहे अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलं, मग ख्याल हा एक फॉर्म झाला, तो सांगताना बंदिश असते असं सांगितलं, तर बंदिश म्हणजे काय असे आता एकातन एक शब्द निघायला लागले, टर्मिनॉलॉजी राग झाला ख्याल झाला, आता बंदिश म्हणजे काय. आपण म्हटलं राग हे उद्दिष्ट आहे, ख्याल हा फॉर्म आहे ज्याच्यामध्ये त्याची मांडणी करायची आहे, बंदिश हे साधन आहे, बंदिश हे टूल आहे, जे टूल वापरून मी या रागाची मांडणी त्या फॉर्म मध्ये करणार आहे. अच्छा, म्हणजे मला नुसताच पुन्हा ते स्ट्रक्चर जरी आलं मला तरी त्या स्ट्रक्चर मध्ये मांडण्यासाठी मला काहीतरी साधन पाहिजे, ते साधन हे बंदिश आहे. आणि बंदिश म्हणजे काय, बंदिस्त बांधलेलं, म्हणजे मी रागाला आता कशात तरी बांधणार आहे. मग बांधण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात छान एक मार्ग आहे तो म्हणजे आवर्तनाचा, रिपिटेशन. एक गोष्ट मी सरळ लयेत अखंडपणे जाऊ न देता जर त्याला मला बंदिस्त करायचं असेल तर आपण त्याला एका आवर्तनात बांधतो. बंदिशीच बांधण हे अशा एका आवर्तनात होत, म्हणजे रिपिटेटिव्ह. एक एक थोडक्यात म्हणजे एखाद्या गाण्याचा आपण ध्रुपद म्हणतो किंवा मुखडा म्हणतो, तो पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे, तो रिपीट होण्याची प्रोसेस ही त्या आवर्तनामध्ये आली. कधी 16 मात्र असतील, कधी 12 मात्र असतील, तू एकदम तबल्याकडे गेलास बरं, म्हणजे तालाकडे गेलास, म्हणजे आधी आवर्तन म्हटलंय बरं, आवर्तन आहे. मग आवर्तन कसलं तर तालाचं आवर्तन, आवर्तनासाठी साधन म्हणून आपण ताल वापरतोय. बंदिशीला बंदिस्त करण्यासाठी आवर्तन आहे आणि ते आवर्तन स्पष्ट करण्यासाठी ताल आहे, असं असं ते आहे. म्हणजे मग तीन तालाचं 16 मात्राचं आवर्तन म्हणजे काय, तर मला त्या 16 स्टेप्स मध्ये एक आवर्तन पूर्ण करायचं आणि मग मी जी काय रचना माझी बंदिस्त केलेली असेल ती तेवढ्या त्या स्पेसमध्ये बसवायची, असं असं ते इतकं सोपं स्ट्रक्चर आहे. म्हणजे मग आणि मग ती रचना कशातली येते, ते रागाच्या स्वरांना धरून पाहिजे, म्हणजे रागाच्या स्वरांना धरून, रागाच्या नियमांना धरून, संपूर्णपणे रागाच्या चौकटीत राहून त्याला या तालाच्या आवर्तनाचा आधार घेऊन एकत्र केल्यानंतर काय रचना बनते, ती बंदिश आहे. त्याच्यात काव्याचे शब्द घातले की ती बंदिश पूर्ण झाली बरं, म्हणजे मग तिथे लिरिक आलं आणि ते शब्द आले, मग कदाचित त्या शब्दात मधनं खूप भाव असेल किंवा नसेल, शास्त्रीय संगीतात काही फार तसं अपेक्षित नाही, पण म्हणजे एका बाजूला राग राग त्याच्या सगळ्या नियमांसकट, दुसऱ्या बाजूला ताल त्याच्या आवर्तनासकट, आणि एकत्र येऊन त्याच्यात शब्द घातल्यानंतर जे काही रसायन तयार होतं ते मला साधन म्हणून वापरायचं पुढे रागाची मांडणी करण्यासाठी, म्हणजे ही बंदिश झाली. आणि मग ही बंदिश म्हणजे अगदी बेसिक लेवलला बघितलं तर ते एखादं गाणं असल्यासारखं. आणि मग प्रत्येक रागामध्ये अशा खूपशा बंदिशी आपण तयार झालेल्या आहेत, ट्रेडिशनली आलेल्या आहेत, नवीन बनत असतात. आणि मग या बंदिशीची लय ही आवर्तनाच्या लयशी रिलेटेड आहे. माझं आवर्तन मी तीन ताल विलंबित आवर्तन मोठं घेऊ शकतो किंवा द्रुत आवर्तन छोटं घेऊ शकतो. माझी रचना जर विलंबित मध्ये बांधलेली असेल तर ती माझी विलंबित बंदिश झाली, आणि द्रुतमध्ये बांधलेली असेल तर ती द्रुत बंदिश झाली. अच्छा, असं ते इतकं सहज सोपं आहे. म्हणजे आधी आपण राग झाला, ख्याल झाला, मग आता बंदिश म्हणजे काहीतरी साधन आपल्याला वापरायचं, ती एक रचना आहे, राग आणि ताल एकत्र येऊन झालेली. आणि विलंबित बंदिश म्हणजे काय, तर मोठी विलंबित आणि द्रुत कशासाठी, तर त्याच्यात मला वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत, काय असतं ते आपण पुढे समजून घेऊ. जरूर.